लोकांना खरा देव आणि खोटा देव हेच कळायला नाही. मेन म्हणजे एक पिताड असतो आणि एकाचं भाऊ कीर्तनकार असतो, बरं का. एक भाऊ पिताड असतो. पिताड माहिती ना तुम्हाला? दारू पिणारा, त्याला काय म्हणतात? पिताड म्हणतात. आणि मग एक भाऊ पिताड असतो आणि दुसरा कीर्तनकार असतो. आपल्या आईला असं वाटतं का की माझा मुलगा पिताड असावा म्हणून? नाही ना वाटत. कुठल्याही आईला आपल्या लेकराचं हितच असं वाटतं, नाही का. म्हणजे तेव्हा एक मुलगा कीर्तनकार असतो आणि एक मुलगा पिताड असतो. तो कीर्तनकार कीर्तनावरून आला की नारळ शाल वगैरे त्याच्या हातामध्ये पाहून त्याच्या आईला कौतुक वाटतो. आई म्हणते, अरे बघ ना हा तुझा भाऊ समाजामध्ये त्याला किती मान आहे, शाल नारळ घेऊन तो येतो आणि तू काय असा पिऊन पडलेला असतोस. तेव्हा तेव्हा म्हणजे पितडाला वाईट वाटतो आणि तो म्हणतो, जे ते माझ्या भावालाच म्हणजे कीर्तनकारालाच नाव असतात, म्हणतात तुझा भाऊ असा आणि तू काय करतोय. कारण आई सारखी म्हणजे तेच म्हणत असते, काय अरे तुझा भाऊ काय करतोय, तू काय करतो. मग त्या पितडाला वाईट वाटतो. पितडाला वाईट वाटल्यावरती तो काय करतो, ते गाव सोडून जातो. म्हणतो आपणही कीर्तन करायचं. आता पितडाचं कीर्तन ऐकलंय का तुम्ही? नाही ऐकलं. पितडाचं कीर्तन, पितड कीर्तन करण्यासाठी जातो आणि कीर्तन करण्यासाठी गेल्यावरती मग तो कुठं जातो? गड्यावरती जातो. कारण तिथे कीर्तन काय असतं हेच माहिती नसतं. मग तिथं तो कीर्तन करण्यासाठी जातो. कीर्तन करण्यासाठी जातो, तिथल्या लोकांना म्हणतो आता मी इथे कीर्तन करणार आहे. लोकांना म्हणतो तुमचं काही साहित्य असेल ते आणून द्या. मग ते साहित्य आणून देतात. मग त्या घर लोकांचं साहित्य काय असतं? ढोल ताशा वगैरे असतो. ते घेऊन येतात आणि मग ते म्हणतात आता तुमचं कीर्तन कसं असतं? मग ते सांगतात. मग तसं ते कीर्तनाला सुरुवात करतात. सुंबरान मांडल हो, सुंबरान मांडल, सुंबरान मांडल हो, सुंबरान मांडल, ओ आळंदीच्या ज्ञानोबाच सुंबरान मांडल, ओ आळंदीच्या ज्ञानोबाच सुंबरान मांडल, सुंबरान मांडल हो, सुंबरान मांडल, देऊच्या तुकोबाच सुंबरान मांडल, ओ सासवडच्या स्वपन काकाच सुंबरान मांडल, सुंबरान मांडल हो, सुंबरान मांडल, पंढरपूरच्या पांडुरंगाच सुंबरान मांडल, सुंबरान मांडल हो, सुंबरान मांडल. त्यांचं कीर्तन झालं. ते काय कीर्तन? सुंबरान मांडल, सुंबरान मांडल. मग ते रात्रभर त्यांचं तेच कीर्तन, सुंबरान मांडील. आता आपले देव काही कमी आहेत का? प्रत्येकाने एक देव देव वाटून घेतलं तरी देव शिल्लक राहते, एवढे देव आहेत. मग ते रात्रभर त्यांचं तेच सुंबरान मांडील, ह्या देवाचं ते देवाचं. त्यांना तर त्यांचं कीर्तन संपतं. कीर्तन संपल्यावरती ते लोक एवढे खुश होतात, त्यांना ते कीर्तन एवढं आवडतं. एवढं आवडल्यावरती ते बैलगाडी भरून धान्याची पोती देतात. त्यानंतर त्यांचा श्रीफळ हार वगैरे देऊन त्यांचा सत्कार करतात. सत्कार केल्यावरती तो गावामध्ये जातो. गावामध्ये गेल्यावरती लोक म्हणतात, ह्या पितडाने एक दिवस कीर्तन केलं तर अख्खी बैलगाडी भरून धान्य आले. आणि या कीर्तनकार दररोज कीर्तन करतोय तरी त्यांनी कधी एक धान्याचं पोतं आणलं नाही, फक्त नारळ शाल घेऊन येतोय. मग त्यांना चकित होतात, ते आश्चर्यचकित होतात. मग कीर्तनकार म्हणतो, मी तर खरं कीर्तन करतोय, ह्याने काय कीर्तन केलं असेल. मग कीर्तनकार जातो तिथे कीर्तन करण्यासाठी. कीर्तनकार कीर्तन करण्यासाठी जातो आणि मग त्यांना सांगतो, मी ते कीर्तन करणार आहे. आता आपले कीर्तन काय वेगळं असतं? म्हणतात आपले कीर्तनाचे साहित्य सांगतो. मृदंग आणा, पेटी आणा, टाळ वगैरे आणायला सांगतो. टाळ आणल्यावरती ते कीर्तनाला सुरुवात करतात. म्हणतात पहिला आपला रूपाचा अभंग असतो, रूप पाहता लोचनी सुख झाले हो सजनी. ते पहिला अभंग घेतात, रूप पाहता लोचनी सुख झाले हो सजनी. ते आता लोक बसताना कशी बसतात? आपल्यासारखं नाही ना बसत, असं इथं पुढं बसणार, मागं बसणार, असं म्हणजे कुठं पहिला महिला कुठं असतात तर पुरुष कुठं असतात असं आपल्याकडे असतं. तिथं तसं काहीच नसतं, इथं महिला इथं पुरुष असं असतं तिथे. तर ते झाल्यावरती ते म्हणतात, रूप पाहता लोचनी सुख झाले हो सजनी. मग त्या लोक म्हणतात की आपल्या पुढं साजनी नावाची मुलगी बसलेली असते, त्या साजनीला पाहून म्हणतात की रूप पाहता लोचनी सुख झाले हो सजनी. मग ते कीर्तन करायला एवढं मारतात, कारण ते काय म्हणतात की आपल्या साजनीला पाहून ते म्हणतात, कारण पुढं साजनी नावाची मुलगी बसलेली असते.
आणि त्या साजनीला पाहून हा कीर्तनकार म्हणतो की साजनीचं रूप पाहून त्याला आनंद झाला. विनोद कळला ना काय म्हणतात, साजनीला पाहून या कीर्तनकाराला आनंद झाला म्हणून त्यांना एवढा राग येतो आणि ते कीर्तनकाराला हणतात कारण त्यांना खरा देव कळालेला नाही. ते म्हणतात की रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, पण त्यांना त्याचा अर्थ कळालेला नाही. विठ्ठल